सावयाचा देहलाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चालताच खाची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनक्षणते केशरी जातायत लाडू दडून बसले आता शोधून काढतो सापडले सापडले चांगले डझन भर खातो हो हे काय करताय तुम्ही लाडू कसले खाताय अरे हिने सांगितलंय मला मला म्हणली चांगले डझन भर खा दादा सीमा वहिनीने सांगितलं वहिनी तुम्ही आहे ना काय उलट्या काळजाची बाई आहे बघ तिला दिसतंय मी लाडू खातोय काही बोलली नाही बरोबर आहे म्हणजे शुगर वाढून मी मेलो ना तर तेच तिला हवंय लय झाली हा तुमची नाटका तुम्हाला लाडू बिडू खायचे नाहीत म्हणून सांगितलेले आहेत ना आणि आधीच त्या भडकल्यात त्याच्यात आणखीन भडका कशाला घालताय इथे आम्ही सुद्धा उपाशी आहे आम्हाला पण भूक लागले कोण देतोय काय खायला काय अरे मला पण भूक लागली माझा लाडू घेऊन गेला त्याला कुठला रसा तलाला जाशील रसा तलाला खरंच सांगतो यार आई गेली आणि मी लग्नाचा विचार सोडून दिला होता पण राधाला पाहिलं आणि मला खरंच असा विचार करावा असा वाटला लग्नाबद्दल सौरभ हे लग्न नाही होणार जग इकडचं तिकडे झालं तरी हे लग्न नाही होणार सौरभ अरे काय अरे चला चला क्विक डॉक्टर येतील इतक्यात मी तुम्हालाच फोन करत होते मी जरा बाहेर गेले होते घरी जाऊन फ्रेश होऊन आले एन इमर्जन्सी पद्मा राणेचे मिस्टर तिला सकाळी इकडे घेऊन आले फॉर्म आणि पैसे भरले आणि अशा अवस्थेत आम्हा सर्वांसमोर तिला मारलं का काहीतरी भांडण झालं
आणि घरूनही कोणी आलं नाहीये. अजून कोणी चाललं नाही घरचे? नाही. ऑल राईट कल्पना, तिचं व्हायटल्स चेक केलेत? येस मॅम. ब्लड आणि आयव्हीतून येण्याचे सर्व इंजेक्शन रेडी आहेत? येस मॅम. ठीक आहे कल्पना, पद्मा राणेंच्या मिस्टरांचा नंबर आहे तुझ्याकडे? हो आहे. देत नव्हते पण मी जबरदस्ती घेतला. लाव फोन. हॅलो मिस्टर राणे. हा मी शाश्वती हॉस्पिटलमधून बोलतीये. प्लीज डॉक्टर राधांशी बोला. मिस्टर राणे, तुम्ही आज हॉस्पिटलमध्ये येऊन पैसे भरले आणि तुमच्या गरोदर बायकोला पद्मा राणीला सगळ्यांसमोर मारलं असं कळलं. हे बघा, हे तुम्हाला शोभत नाही. आम्ही तिला सीझरला घेऊन चाललोय. अशा वेळेस तुम्ही तुमच्या बायकोबरोबर असायला हवं. पैसे महत्वाचे नाही आहेत. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. हो पैसे पोचले ना, मग आता माझी काय गरज आहे? मला पद्मा पण नकोय आणि ते मूल तर त्याहूनही नकोय. अहो तीच मला म्हणाली होती, मला बाळ हवंय, मला बाळ हवंय, घे म्हणावं. हे बघा, मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, मला बघायला वेळ नाहीये. हवं होतं ना बाळ, घे आणि मर म्हणावं. कल्पना. येस मॅम. वॉर्ड बॉयजना सांग की पद्मा राणीला ओटीमध्ये घेऊन येला. आता आपणच तिचे सर्वात जवळचे रिलेटिव्ह आहोत. चला. सौरभ. सौरभ हे बघ. अरे झालास का शांत? आर यू ओके? हा मग आता सांगणारेस मला काय झालं की नंतर बोलायचं? राधा भेटणार नाहीये परत. म्हणजे कम ऑन सौरभ, ती भेटणार नाहीये म्हणून रडतोयस तू? केसर यार तसं नाहीये, केदारच्या रेफरन्स मध्ये. काय सौरभ, केदारच्या रेफरन्स मध्ये नाही तर काय तुझ्या आणि तिच्या रेफरन्स मध्ये भेटणार आहात का तुम्ही? काय चाललंय काय हे सौरभ? मला पहिल्यापासूनच डाऊट होता. सतत मनात मला वाटायचं की काहीतरी गडबड नक्की आहे. केसर यार प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मी त्या कंडिशन मध्ये तरी आहे का? ओके सांग ना काय झालं ते. राधाने मला क्लिअर कट सांगितलं की तिला केदारशी लग्न नाही करायचं आणि त्या संदर्भात जर मी तिला परत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर ती माझा इन्सल्ट करेल किंवा किंवा काय किंवा पोलिसात जाईल. व्हॉट, काय समजते कोणी स्वतःला? हिची एवढी हिम्मत कशी झाली? आणि तू सगळं ऐकून घेतलंस? अरे तिथल्या तिथे तिला सरळ करायचं ना. तू दे तिचा नंबर, दे मला, आताच फोन करते आणि बघतेस तिच्याकडे. केसर यार प्लीज ऐकून तर घेणं यार तू. सौरभ मी केदारला सांगू कसं? मला नाही कळत यार, तो खूप सेन्सिटिव्ह झालाय तिच्याबद्दल. सारखं मला राधाबद्दल विचारत असतो. आई गेल्यानंतर जसं वागला तसं परत नाही ना वागणार तो. सुसाईड अटेम्प्ट वगैरे नाही ना करणार? मला वाटत होत सगळं नीट होईल, सगळं त्रागडं होऊन बसलं यार. का पडलो मी याला फड्यात? हे बघ सौरभ, काही नाही होणार. केदारला स्किलफुली पटव आणि सूट त्या राधाच्या मगर मिठीतून. ऐक माझ, हे बघ आपण केदारसाठी छान मुलगी बघूया. मी करीन ना तुला मदत. आता डोकं ठिकाणावर आलं माझं. डोंट वरी, त्यातनं काहीतरी मार्ग नक्की काढू. चल पळतो. नीट जा. ऑल द बेस्ट.
शेवटी माझ्याच मिठीत येऊन रडलास ना. हक्काने मला सगळं सांगितलं. आय एम सो हॅपी. आय लव्ह यू सौरभ. आय लव्ह यू. मला पद्मा पण नकोय आणि ते मूल तर त्याहूनही नकोय. अहो तीच मला म्हणाली होती मला बाळ हवंय, मला बाळ हवंय, घे म्हणावं. हे बघा, मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, मला बघायला वेळ नाहीये. हवं होतं ना बाळ, घे आणि मर म्हणावं. नाव काय ग तुझ? राधा. राधा, तुला वरळीला जायचं होतं. मला तू मला सोडेल ना, ह्याच्याकडे अमेझिंग गाडी आहे, उत्तम ड्रायव्हिंग करतो. अरे पण वरळी वरळी आपलं बोलणं झालं होतं ना, तुला वरळीला जायचं. तो सोडेल. थँक्स, मी वेळेवर पोचले. नाही नाही, थँक्स कशासाठी, उलट मीच थँक्स तुम्हाला. म्हणजे मला इतका वेळ कंपनी मिळाली तुमची. आय लव्ह यू राधा. काय रे, कोणाची वाट बघतोय? खरं सांगू तर राधाची वाट बघतोय. काय, राधा येणार आहे इथे? नाही रे. सौरभ राधाला भेटायला गेलाय. राधा काय म्हणते ते तो आल्यावर कळेल म्हणून त्याची वाट बघतोय. असं असं. आणि त्यातून सीमा वहिनीच्या भरमसाठ अटी आहेत ना, त्या चक्रव्यूहातून तोच बाहेर काढू शकतो, तोच मार्ग काढू शकतो. ना सांगतो, या सीमा वहिनीची लय नाटका झाली आता माझ्या डोक्यात जाते. आज दुपारच्या जेवणाचे 3:13 वाजवले तिने. आताच्या पण जेवणाचा काय पत्त्या नाही. तिला माहेरच्या पत्त्यावरच पाठवून देऊया काय? येऊ दे सौरभला, सांगतो. गरवण्णा. अरे गरवण्णा, कुठे गेलाय हा सौरभ देव जाणे. बाई, तू गरोदर आहेस म्हणून अशी चालते. माझ्या पोटात भुकेने खड्डे पडलेत म्हणून मी असा चालतो. नाही 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 नाही, जोपर्यंत तुझे धाकटा बंधुराज येत नाही ना आमचे धाकटे चिरंजीव, तोपर्यंत ह्या सीमादेवी आम्हाला जेवायला वाढणार नाहीत. केदार, आता आपण कसे सगळे हसून खेळून असतो की नाही? आता सासूबाई गेल्यापासून सासरे बुवा जरासे तितर बितर झालेत. हा, आपल्याला बडबडतात, पण त्यांची करमणूक होते का नाही? हा, तर नेमका तीच गोष्ट ही सीमा वहिनी आहे ना, जे आम सिरियसली घेते रे. सौरभ, ऐक, मला जरा विचारायचं ह्याच्याबद्दल तुला. ऐक ऐक सौरभ. अरे ह्याचा काय झाला? हा, काहीतरी गडबड आहे. चल चल चल. आता एका तासात जर मला माझ्या पोटामध्ये काही हिनी घातलं नाही तर तुझा बाप तुझा मोलाच म्हणून समज. दादा काही काय बोलतो? चला चला. किंमत नाही घरामध्ये. सांगा बरं यांना, वाटेल ते बोलताय. वाटेल ते बोलायसारखी. वा वा वा, लवकर आलात. नाही, दुपारी म्हणाला होता 2 मिनिटात जातो आणि 2 मिनिटात येतो. रात्र झाली पण 2 मिनिटं संपलेली नाही, त्यामुळे लवकर कसे काय आला? आता माझ्यापासून काय अडतंय का कोणाचं? फिरू दे की जरा मला मोकळं. हो, फिर 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 फिर, अगदी मनमुराद मोकळेपणाने फिर. कुठे फिरायचं तिकडे? आम्ही बसतो उपाशी दुपारपासून तुझी वाट बघत. दुपारच्या जेवणाचा पत्ता नाही, आताच्या जेवणाचाही पत्ता नाही. अरे बघतोस काय? जा तिथे सीमा वहिनीला सांग तुझ्या काय ते समजावायचं ते समजाव, आणि नंतर आम्हाला म्हणाव जेवायला वाढ पहिल्यांदा. तू त्यांचं काही नको ऐकूस सौर्या. म्हणतात ही दोघं, दादा आणि सीमा, आणि त्याची शिक्षा मला, माझ्या यशूला आणि आमच्या बाळाला. गप्प बस, तू चांगली मिसळ खाल्लेली आहेस. मला बघितल्या बरोबर ताटली अशी पाठी सरकवलीस.
अरे काय चाललंय तुमचं? सीमा वहिनीला बोलवा आणि कर म्हणाव बाबा स्वयंपाक. अरे यार रोज रोज काय चालतंय यार तुमचं? सीमा वहिनीला आवडता येत नाही तुम्हाला तर कशाला खोड्या काढता तिच्या? दादा मला माहिती आहे तुम्हीच खोडी काढली अशा. मी तुम्हाला घर बसल्या काहीतरी मनोरंजन पाहिजे ना म्हणून भांडणं करत बसता. आता बसा सोडवत तुम्हीच. ज्यांनी चूक केली आहे ना त्यांनीच घ्यावी आता जबाबदारी. घेतो जबाबदारी घेतो हा जबाबदारी घेतो. आता हे आमचे धाकटे चिरंजीव आम्हाला अक्कल शिकवणार. बरोबर आहे तू जरा थांब रे. नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. आमची चूक आहे ना मग आम्ही लोटांगण घालतो तुमच्या सीमादेवींच्या समोर. अगदी पूर्ण नमस्कार करतो लोटांगण घालून आणि विनवण्या करतो त्यांना. सीमादेवी ओ सीमादेवी आता महाप्रसाद दाखवा काय तो. बरोबर आहे आमची चूक आहे ना आम्हाला बोललंच पाहिजे. सीमादेवी सीमादेवी थांबा सीमादेवी थांबा. आणि जसं काय मी तुम्हाला आयुष्यभर उपाशीच ठेवलंय. ठेवलं ना उपाशी ठेवलं दुपारपासून मला तू उपाशीच ठेवलेला आहेस. हे बघा दुपारी रंजनाने स्वयंपाक केला होता बाहेरनं मिसळही आणली होती मला सगळं माहितीये. नाही म्हणजे मी वैतागते तुमच्यावर पण असं पाया बिया पडणं म्हणजे कस तरीच झालं. मलाही सांग दुपारी स्वतःसाठी चहा करून घेतलास की नाही तेव्हा का नाही विचारावं असं वाटलं सासरे बुवा. नाही तू काय मला म्हणतेस दादा दादा तुम्ही चहा घेणार का हो? अरे निदान बिन साखरेचा तरी चहा द्यायचा. अरे तुमचं चालूच आहे का अजून? आता प्लीज हे थांबवा आणि जेवायचा बंदोबस्त करा का सरळ जाऊ मी बाहेर जेवायला. नाही नाही काही गरज नाहीये. सगळ्यांनी हातपाय धुवून घ्या मी पटकन काय तो स्वयंपाक करते. आणि हो आज सगळा स्वयंपाक दादांच्या आवडीचा. दादा प्लीज हा ही पाया बिया पडायची भानगड नको. मला बोलता ते काही कमी आहे का? सीमा सीमा मला पण शिकव. ओव्हर ऍक्टिंग झाली का रे? नाही नाही मंजूळ आवाजात तू स्वागत गीत म्हणत होतास. चला आता जेवण आलं की जेवूया. त्याच्यासाठी हातपाय धुवून घे ऑर्डर आहे बाई साहेबांची. बरं तू आमच्याच घरात हातपाय धुणारच का स्वतःच्या घरात जाऊन धुवून? माझ्यासाठी जेवण करते ना. चल मुतारा देवाच्या नाटक मंडळी आहेत सगळी ड्रामेबाज आहेत सगळे. हा गारू अण्णा हा काय कमी नाही गपचूप चिमटे काढत असतो. आमच्या नालावरचा भांडण परवडला. आणि हे आमचे सासरे बुवा नाव काय मधुकर. तोंडात एक मदाचा थेंब नाही. हे काय झालं ग राधा? आता मला कळतंय तो टाळाटाळा का करत होता. असं वाटतं जावं आणि त्याला ना एक. हो हो कोण टाळाटाळ करत होता काय झालं? तो पद्मराणीचा नवरा. ती जेव्हा जेव्हा चेकअपला यायची ना मी तेव्हा तेव्हा तिला विचारायचे की तुझा नवरा कुठे आहे तुझ्यावर काय येत नाहीये. तर प्रत्येक वेळेस ती मला कारण द्यायची नाही तो आज कामात आहे तो बाहेर गेलाय तो परदेशी गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय. मला ना तेव्हाच संशय आला पण म्हटलं जाऊ दे खरंच काहीतरी जेन्युइन कारण असेल म्हणून मी स्वतःचीच समजूत घातली. मग आपण तिचं सीझर करायचं ठरवलं आणि तुम्ही सुद्धा तिच्या नवऱ्याबद्दल विचारताय. विचारलं ना तर हा शाणाज हॉस्पिटलमध्ये आला पैसे भरले फॉर्मवर सही केली आणि बायकोला न भेटता निघून गेला. त्यानंतर तिचं बीपी वाढायला लागलं कॉम्प्लिकेशन वाढायला लागलं. मन माझं डोकं फिरलं. मी कल्पनाला म्हणाले त्याला फोन लाव मला त्याच्याशी बोलायचंय. तर त्याला फोन लावल्यानंतर इतकं घाण बोललं माझ्याशी. मला म्हणाला तिला म्हण मर तिकडे जाऊ ते बाळ तिलाच हवं होतं मला नको होतं माझं काहीच संबंध नाहीये. माझा काहीच संबंध नाहीये असं कसं बोलू शकतो तो? एखादा नवरा स्वतःच्या बायकोबद्दल आणि बाळाबद्दल कशी काय जबाबदारी सुटकू शकतो? आता काय करायचं तिने? आयुष्यभर रडत बसावं का तिचं रडणं दमून बाळासाठी हसावं? मला ना अशा माणसाचा रागच येतो. राधा तुझा नेमका राग कोणावर आहे? पद्माराणीच्या नवऱ्यावर का तुझ्या आईची आणि तुझी जबाबदारी झटकून टाकलेल्या तुझ्या बाबांवर?